गरीब लोकांसाठी जी योजना आहे शिवभोजन उपमुख्यमंत्री ते पाच पाच सहा सहा महिन्याचे पैसे मिळाले नाहीत तर त्याच्याबद्दल आपण त्वरित कारवाई करून ते पैसे मिळावे एकशे एक दिवसात नऊशे अपघात झालेले आहेत ते समृद्धी महामार्गावर त्याच्यात एकतीस लोक हे ठार झालेले आहेत आता आपण त्याच्यावर काही कारवाई करणार म्हणजे काहीतरी सुधारणावर परंतु हे अपघात ताबडतोब थांबण्यासाठी आपण ताबडतोब काही उपाययोजना करणार का ताव हे जे काही महामंडळ जे आहेत किंवा त्यांचे जे विभाग आहेत त्यांच्या पैसे जे काही निधी वाटपामध्ये फार असमानता आहे अध्यक्ष हो कुठेही चुकीच्या गोष्टी बाहेर जाऊ नये म्हणून भुजबळ साहेब काही महामंडळांना आपण मागच्या पुरवणीत पैसे पुरवणीत दिलेले पैसे खर्च झालेले नाहीत म्हणून आता बजेटमध्ये आपण त्यांना कमी पैसे दिले कारण त्यांच्याकडे पुरवणीत पैसे घेतले होते आपण आणि जसं इतर मागासवर्गीय महामंडळ एक हजार कोटी रुपयाची आपण त्यांना तरतूद केलेली आहे सत्तेचाळीस कोटीची नाही आहे त्याची तरतूद मोठी आहे पण ती काही तरतूद पुरवणीत येते काही तरतूद आता येते आणि ज्यावेळेस खर्च होत नाहीत त्यावेळी आपण मग थोडे पैसे कमी ठेवतो कुठेही कुठल्याही महामंडळावर अन्याय होऊ देणार नाही आणि इतर मागासवर्गीय महामंडळावर तर बिलकुल होऊ देणार नाही आपण काळजी करू नका त्यांचे जेवढे प्रस्ताव येतात आमच्याकडे त्या सगळ्या प्रस्तावांना आपण मान्यता देतो तसंच आपण महाज्योतीलाही पुरवणीमध्ये पैसे दिलेले आहेत आताही दिलेले आहेत आणि पुन्हा त्यांनी खर्च केले तर आता जी पुरवणी येईल त्यात पुन्हा त्यांना आपण पैसे देऊ नाहीतर काय होतं ते पैसे बँकेत पडून राहतात आपल्याला माहिती आहे बँकेत व्याजही मिळत नाही म्हणून आता त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना लागतील तेवढे पैसे आपण देऊ आणि आपण जे शिवभोजनच्या संदर्भात सांगितलं त्याही संदर्भात मी मागच्या वेळेस आपण सांगितल्यावर मी निर्देश दिले आहेत मी पुन्हा चौकशी करीत आणि नागपूर मुंबई जो बाळासाहेब ठाकरे समृद्धी एक्सप्रेस वे वस्तुस्थिती आहे की काय ॲक्सिडेंट झाले आहेत त्याची वेगवेगळी कारणं आहेत पण त्या संदर्भात उपाययोजना देखील आपण केलेल्या आहेत आणि आत्ता काय झालंय की तो रोड अजून पूर्ण व्हायचा आहे आपण त्याला स्मार्ट रोडमध्ये कन्वर्ट करतो आहोत त्याचे सगळे एलिमेंट म्हणजे विशेषतः जे, जे इंटीग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंटचं त्याचं एलिमेंट आहे ते आता त्या ठिकाणी बसत आहे ते झाल्यानंतर याच्यावर आपण मोठ्या प्रमाणात आळा आणू शकू एवढंच आहे की आता लक्ष याकरता ठेवावं लागेल की आपण जर बघितलं जे जा अॅक्सिडेंट झाले आहेत गाडीमध्ये पंधरा पंधरा लोक बसवले हो दहा दहा लोक बसवले हो आहेत आणि जुन्या गाड्या आहेत त्या वेगाने चालवण्याचा प्रयत्न केला आहे टायर फुटला तर थोडं लक्ष आपल्याला ठेवावं लागेल तसे निर्देश दिलेले आहेत मला असं वाटतं की एक तर तुम्ही त्याच्यातली सेफ्टी आपण काहीतरी निर्माण करण्याच्या बाबतच त्यामध्ये जाहीर केलं त्याबाबत जरूर कारवाई करण्यात येईल